नमस्कार, आतापर्यंत झालेल्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. पाचवं प्रकरण हे आपलं संपलेलं आहे. आता अभ्यासक्रम 2020-21 साठी जो होता यामध्ये काही भाग हा सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. तो भाग कोणता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असताना तुम्ही पुस्तक समोर घ्यायचं आहे आणि पेन्सिल घ्यायची आहे. मी आपल्याला पान नंबर आणि त्याच्यातला जो कट करण्यात आलेला आहे तो घटक सांगेन. काही अडचण असेल तर आपण रिपीट रिपीट हा व्हिडिओ पाहून आपण कमी झालेला जो अभ्यासक्रम आहे हा वारंवार तुम्हाला पाहता येईल. बघा, पान नंबर 8 हे काढायचं आहे सुरुवातीला. आता सिमिलॅरिटी पहिलं प्रकरण आहे. आता दोन्ही माध्यम, मराठी माध्यम असो इंग्लिश माध्यम असो, याच्यामध्ये मी दोन्हीत पण सांगणार आहे. पान नंबर 8 हे तुम्ही सर्वप्रथम उघडा. पान नंबर 8 वरती हे जे पान आहे याच्यात प्रॉपर्टी ऑफ, रेड पेन घेतो, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर, ज्यामध्ये हा जो थेरम आहे हा कट करण्यात आलेला आहे. थेरम म्हणजे त्याच्या प्रूफसह हे कट करण्यात येतं आहे, म्हणजे हे पण अभ्यासक्रमातून कट झालेला भाग आहे. याच्यामध्ये पान नंबर 9 हे पूर्णपणे पान आपल्या अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे. हे पूर्ण पान आलं, पान नंबर 9 झालं. पान नंबर 10 हे पण पूर्णपणे कट करण्यात आलेलं आहे. पान नंबर 11 वरती उदाहरण क्रमांक 3 आणि 4 हे जे आहे हे कट केलेलं आहे, हे कट केलेलं आहे आणि हे पण आहे, हे सुद्धा इथं अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर पाठीमागं पान नंबर 12 या पानावरती जर तुम्ही पाहिलं तर उदाहरण नंबर 2 हे अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे. उदाहरण नंबर 2 अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण 2 म्हणजे हे सोडवले, सॉरी, हे सोडवलेलं आहे, हे सुद्धा कट असेल आणि याच्यावर ॲक्टिव्हिटी आधारित आहे ही पण कट असेल. कृतीपत्रिका इथं आहे, ही कट असेल. पान नंबर 13 वरती जे आहे हे बघा. आता पान नंबर 13 वरती ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही पण कट आहे. सराव संच प्रॅक्टिस सेटमधलं पहिलं उदाहरण आहे हे कट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच ही जी 3 उदाहरणं आहेत ही तिन्ही उदाहरणं अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहेत. उदाहरण नंबर 3 हे अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे, उदाहरण नंबर 3. त्याचबरोबर उदाहरण क्रमांक 5 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण नंबर 6 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण नंबर 7 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण नंबर 8 या अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण नंबर 9 हे अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. त्याचबरोबर उदाहरण नंबर 11 हे पण अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढं पानं उघडत राहायचं तुम्ही माझ्याबरोबर. सराव संच 1.3 पर्यंत आला का बघा. तिथून पुढे जायचं आपल्याला अजून. पुढं सराव संचमध्ये चला उदाहरण 9 काढायचं आहे. 8 या अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण 9 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. उदाहरण क्रमांक 10 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे. आता त्यानंतर तसंच पुढं जाणार आहोत आपण.
यात कट केलेला भाग आहे हा तुम्ही या वर्षी त्याचा अभ्यास नाही, त्यामुळे तुम्ही काय ते अभ्यासाची गरज नाही। जो भाग अभ्यासक्रमामध्ये आहे तेवढाच सिलेबस तुम्ही अभ्यासायचा आहे। काही शंका असतील तर वेळोवेळी अवश्य विचारा आणि आपल्या ज्या शंका असतील या निरसन करून घ्या। इथं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे पण अभ्यासक्रमातून पूर्णपणे पेज हे जे आहे पान नंबर 40 या अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेला आहे। पान नंबर 41 हे पण अपोलोनियस थेरम वगैरे हे सगळं कट केलेलं आहे। सोडवून दिलेलं पहिलं उदाहरण आहे हे पण इथं कट केलेलं आहे। त्यानंतर पान नंबर 42 जे आहे हे पण पूर्णपणे कट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढं आहे सराव संच 2.2 हे पण पूर्णपणे कट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमचा येतो तो म्हणजे प्रॉब्लेम सेट। प्रॉब्लेम सेटमध्ये इथं 6वं उदाहरण आहे हे कट केलेलं आहे। त्याचबरोबर उदाहरण नंबर 8 हे जे आहे मोठी उदाहरणं जिथं आहेत तिथं बघा उदाहरण नंबर 8 पान नंबर 45 आहे ते अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे। उदाहरण नंबर 9 हे अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उदाहरण नंबर 12 हे पण अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे। उदाहरण नंबर 18 हे पण या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेलं आहे। उदाहरण नंबर 17 हे पण अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपली ही दोन प्रकरणं इथं संपलेली आहेत। आता पुढं उघडत राहायचं पुस्तक। तुम्ही सराव पान नंबर 57 पुढे आला का बघा। पान नंबर 57 नंतर पुढं चला तसंच उघडत। वर्तुळ या प्रकरणामध्ये फारसा भाग हा कट केलेला नाही, बऱ्यापैकी भाग आहे। यानंतर पान नंबर 75 हे बघायचं आहे। थेरम ऑफ अँगल बिटवीन टेंजेंट अँड सेकंड, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय हे कट करण्यात आलेलं आहे। म्हणजे वर्तुळ या प्रकरणात हा भाग इथं कट केला आहे। थेरम म्हणजे प्रूफसह पूर्णपणे तो भाग कट केलेला आहे, म्हणजेच त्यातला काही भाग येणार नाही। पान नंबर 76 हे पूर्णपणे कट करण्यात आलेला आहे। 76 हे पूर्ण कट आहे। पान नंबर 77 हे पण पूर्णपणे पान हे कट करण्यात आलेलं आहे। 77 काही भाग येणार नाही। पुन्हा त्यानंतर पान नंबर 78 आहे हे पण पूर्णपणे कट केलेलं आहे। पान नंबर 78 बघा 78 पान पूर्ण कट आहे। पान नंबर 79 हे पण पूर्णपणे कट करण्यात आलेलं आहे, पूर्णपणे तो कट आहे। पान नंबर 80 झाल्यानंतर 80 हे पूर्णपणे कट केलेलं आहे। 80 पान नंबर पूर्ण कट आहे। त्यानंतर पान नंबर 81 हे पण पूर्णपणे हे पेज कट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पान नंबर 82 म्हणजे हा सराव संच पूर्णपणे कट केलेला आहे। हा सराव संच यावर्षी तुम्हाला अभ्यासक्रमासाठी नाही, तो पूर्ण कट करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आला प्रॉब्लेम सेट 3, ह्याच्यात एक्झाम्पल 7 पान नंबर 83 आहे। आपण बघा इथं आहे हे उदाहरण कट केलेलं आहे। त्यानंतर आपण पाठीमागं बघा आता पुढं तसंच पान उदाहरण नंबर 13 वरती जायचं आहे। उदाहरण नंबर 13 हे 13 नंबरचं उदाहरण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे। उदाहरण नंबर 14 हे पण उदाहरण अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे। उदाहरण नंबर 16 हे अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर उदाहरण नंबर 22 हे अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेलं आहे। उदाहरण नंबर 22 हे अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे। उदाहरण नंबर 24 हे सुद्धा अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेला भाग आहे। हे
याची नोंद आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे। आता भौमितिक रचना पुढचं प्रकरण आपलं आहे कंस्ट्रक्शन, ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन। या ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन मध्ये कोणताही भाग हा कट करण्यात आलेला नाही, सर्व उदाहरण जे आहेत इथं अभ्यासक्रमात आहेत याची नोंद घ्यायची आहे। आणि त्यानंतर कोऑर्डिनेट ज्योमेट्री, निर्देशक भूमिती, हे पुढचं प्रकरण आपलं आहे, त्यातला कोणता भाग हा कट झालेला आहे ते बघूया आपण। निर्देशक भूमितीमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्र आहे, सेक्शन फॉर्म्युला हा सूत्र आहे, त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजेच संपात बिंदूचे सूत्र हे सुद्धा आपल्याला आहे, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र। आता आपण पुढे जाणार आहोत म्हणजे 5.2 पर्यंत सगळा भाग आहे तो आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे। आता यानंतर पान नंबर 116 वरती आपण जाणार आहोत, पान नंबर 116, हाँ, स्लोप ऑफ लाईन, रेषेचा चढ। इथून पुढचा या प्रकरणाचा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून कट केलेला आहे। इथून पुढचा रेषेचा चढ, त्याच्याशी संबंधित सर्व उदाहरणं जी आहेत ही इथं कट झालेली आहेत। पान नंबर 117 असेल, पान नंबर 118 असेल, पान नंबर 119 असेल, हे कट आहे। पान नंबर 119 हे पण अभ्यासक्रमातून कट केलेला आहे। पान नंबर 121 पर्यंत पूर्ण भाग आहे हा अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे, पान नंबर 121 पर्यंत। पान नंबर 121 सुद्धा अभ्यासक्रमातून कट केलेला आहे, म्हणजे सराव संच 5.3 पूर्णपणे हा कट आहे। त्यानंतर पान नंबर 122 वरती या, 122 वरती उदाहरण नंबर 2 हे अभ्यासक्रमातून कट केलेला आहे। पान नंबर 122 वरती उदाहरण नंबर 4 ह्या अभ्यासक्रमातून कट केलेला आहे। पान नंबर 123 वरती बघा, पान नंबर 123 वरती उदाहरण नंबर 9 हे कट केलेलं आहे, उदाहरण नंबर 10 हे कट केलेलं आहे, उदाहरण नंबर 22 हे अभ्यासक्रमातून कट केलेलं आहे। आता ट्रिग्नॉमेट्री, या ट्रिग्नॉमेट्री प्रकरणामध्ये काय भाग कट केलाय बघूया। माझ्याबरोबर तुम्ही उघडायचं आहे पुस्तक पुढं। याच्यामध्ये त्रिकोणमितीमध्ये कोणताही भाग हा आपला कट केलेला नाही, म्हणजेच महत्त्वमापनमध्येच आता आपण बघणार आहोत कोणता भाग कट केलेला आहे। लास्ट प्रकरण ह्याच्यात कोणताही भाग कट केलेला नाही त्रिकोणमितीमध्ये। पुढे बघा मेन्स्युरेशन, मेन्स्युरेशन याच्यामध्ये चला पुस्तक उघडत राहत माझ्याबरोबर, कट केला असेल तर मी सांगेन, अन्यथा पुढे उघडायचं आहे। पान नंबर 156 वरती आपण येणार आहात, वर्तुळखंड, सेगमेंट ऑफ सर्कल, 156 वरती। आलो सेगमेंट ऑफ सर्कल हे पूर्ण पान कट केलेलं आहे, सेगमेंट ऑफ सर्कल हे पूर्ण पान कट। 157 हे पण पूर्णपणे पान कट केलेलं आहे, 157 वरती। पान नंबर 158 हे पण पूर्णपणे कट केलेलं आहे। पान नंबर पुढचं घ्या, हे पूर्ण कट आहे। पान नंबर 159 हा पण घटक आहे हा पूर्णपणे कट करण्यात आलेला आहे, एक सराव सन 7.4 सह सगळा भाग कट केलेला आहे। पाठीमाग आता सराव संच, संकीर्ण प्रॉब्लेम सेटमध्ये येणार आहात, उदाहरण नंबर 10 बघा, उदाहरण नंबर 10 हा अभ्यासक्रम आहे हा, हे उदाहरण आहे हे या सिलेबसमधून कमी करण्यात आलेला आहे, उदाहरण नंबर 10। या पद्धतीनं या
पुस्तकातील आपला इयत्ता 10वीचा जो सिलेबस आहे हा 2020-21 या वर्षासाठी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे। आपली जेवढी प्रकरण शिकून संपलेले आहेत या प्रकरणावर काही शंका असतील अडचणी असतील तर आपण अवश्य विचारा। जुन्या